बहुजन संघटक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 2 दिवसापूर्वी वित्तमंत्री यांनी जो केंद्राचा अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पावर आज आपण चर्चा करणार आहोत। खास करून सामाजिक जो सोशल सेक्टर आहे, सामाजिक क्षेत्र आहे, त्या सामाजिक क्षेत्राच्या अनुषंगाने आजची आपली बजेटची चर्चा असेल। वास्तविक पाहता 45 लाख कोटीचा हा अर्थसंकल्प आहे आणि 30-45 मिनिटात बजेट भाषणामध्ये तो जरी आला असला तरी आपल्याला सकलपणे हे समजून घेण्यासाठी इतका वेळ पुरेसा ठरणार नाही आणि म्हणून बहुजन संघटकच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण ही बजेटची सिरीज येत्या काही दिवसामध्ये सुरू करणार आहोत आणि त्याच्यावर मग या विषयातले जे जे एक्सपर्ट्स आहेत त्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन खास करून शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात, हाऊसिंगच्या क्षेत्रात, कारण मोठे धोरणात्मक निर्णय भारत सरकारचे या संदर्भामधले आहेत। नुकत्याच मागील काही वर्षामध्ये धोरणात्मक सुद्धा निर्णय या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने झाले। आपल्याला माहित असेल की न्यू एज्युकेशन पॉलिसी ही 2020 मध्ये घोषित झालेली आहे आणि या नवीन धोरणाला अनुषंगून ती अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुद्धा त्याचा कार्यक्रम घोषित झालेला आहे। तेव्हा या बजेटमध्ये किंवा मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये या संदर्भातल्या काय तरतुदी होत्या, त्याची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण या सिरीजमध्ये करणार आहोत। तेव्हा आजचे जर आपण सगळे आजचे आणि कालचे वर्तमानपत्र जर आपण बघितले तर मध्यम वर्गीयांसाठी मोठा दिलासा अशा स्वरूपाच्या घोषणा पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि 7 लाखापर्यंत आता कर लागणार नाही अशी एक ठळक बातमी आपल्याला दिसते। पण आपण इकॉनॉमिक टाइम्स आणि हिंदू यांचे जर आपण वृत्तपत्राचे जर बातम्या बघितल्या तर या बातमीच्या अनुषंगाने या दोन्ही माध्यमांनी जे कोट केलेलं आहे ते संभ्रमित टाकणार आहे। म्हणजे एकीकडे ते असं म्हणतायत की याच्यातनं मोठा फायदा होणार आणि फायदा होण्यासाठी जे पर्सेंटेज आकडेवारी या दोन्ही माध्यमांनी टाकली आहे सारखा सेम मथळ आहे पण आकडेवारी बदललेली आपल्याला दिसते। आता ही मोठी माध्यमं आहेत, हे जर माध्यमं स्वतः या आकड्यांची शहानिशा करत नसतील तर माध्यमं काय रिपोर्ट करतायत या जनतेला हे आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे वृत्तपत्रामध्ये वर्षभर या बजेटची चर्चा व्हायला पाहिजे कारण हे नुसतेच आकडेमोड नाही तर एक पॉलिटिकल दस्तावेज आहे, एक राजनैतिक दस्तावेज आहे। या देशभरामध्ये आपल्या जे काही धोरणं सरकार बनवते मग ती सामाजिक क्षेत्राच्या अनुषंगाने असतील, आर्थिक क्षेत्राच्या अनुषंगाने असतील, या देशाच्या विकासाच्या अनुषंगाने असेल, डिफेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असतील, हे सगळे जे धोरणात्मक आहेत त्या धोरणात्मक बाबीचा अंमलबजावणी कशी होणार आहे याची बाब आपल्याला या बजेटच्या पुस्तकातून दिसते, डिमांड फॉर ग्रांट्स म्हणून आपल्याला दिसते आणि ती मनस ती आपल्याला टप्प्याटप्प्याने समजून घ्यावी लागेल। किमान सामाजिक क्षेत्रातला बजेट तरी त्या अनुषंगाने समजून घ्यावं लागेल कारण 2014 पासून भाजप सरकार सत्तेमध्ये आहे आणि 2014 पासून भाजप सरकार सत्तेमध्ये असताना त्यांचं घोषवाक्य होतं सबका साथ सबका विकास आणि हे घोषवाक्य असताना सुद्धा वित्तमंत्र्यांना म्हणावं लागत आहे की हे सर्वसमावेशक बजेट आहे। मग आतापर्यंतचे तुमचे बजेट हे सर्वसमावेशक नव्हते का? मग ते जर सर्वसमावेशक होते तर या सगळ्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांचं काय झालं आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा रिपोर्ट काय सांगतो, भारताच्या वेगवेगळ्या देशाच्या संदर्भाने जे आंतरराष्ट्रीय पातळीवर रिपोर्ट प्रकाशित झालेत ते भारताची स्थिती काय सांगतात। उदाहरणादाखल अच्छे दिनच्या बजेटमध्ये भारतातल्या 100 शहरं आम्ही स्मार्ट करू, स्मार्ट सिटीची घोषणा झाली। तुमच्यापैकी बरेच लोक अशा या स्मार्ट सिटीमध्ये वास्तव्यात असतील
आम्ही सुद्धा पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये या स्मार्ट सिटीची काय उद्देश आहे ही रोजच्या जाण्या येणाऱ्या ट्रॅफिक मधून तुम्हाला लक्षात येईल. तेव्हा आउटकम बजेटमध्ये, परफॉर्मन्स बजेटमध्ये या 100 सिटीजचं काय झालं याची चर्चा मात्र ना प्रधानमंत्री मोदी करतात, ना वित्तमंत्री निर्मला सीतारामन करतात. फक्त हा भाजपचा शेवटचा बजेट आहे आणि घोषणाचा पूर आणायचा या बजेटमध्ये, एवढंच मात्र त्यांनी या बजेटमध्ये केलेलं आहे. हे जे 7 लाखाचं उत्पन्न कर माफ केलं, खरं पाहता ते आमची तर विनंती आहे 8 लाख करून टाका. म्हणजे तुम्ही जी इकॉनॉमिक व्हीकल सेक्शनला, आर्थिक दुर्बल घटकांना जी 8 लाखाची मुभा दिली आहे 10% आरक्षणाच्या संदर्भामध्ये, म्हणजे सरसकट देशातला हा जो ज्यांचा कर तुम्ही 7-8 लाखपर्यंत माफ केलं ते सगळं या इकॉनॉमिक व्हीकल सेक्शनचे लाभार्थी होतील, होऊ शकतील. आणि मग जे काही प्रश्न वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित आहेत, खास करून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, ते सुद्धा याच्यामध्ये लाभार्थी होऊ शकतील. मोदी साहेबांनी ते करावं की सगळ्यांना सरसकट 8 लाखापर्यंतचं कर माफ करून द्यावं आणि मग आपल्याला प्रश्न निर्माण करता येतील की आता हे AWSचे लाभार्थी बनू शकतील का. अशा धोरणात्मक बाबी चा उहापोह चर्चा आपल्याला या एकंदरीत सत्रामध्ये करायची आहे. म्हणून आज काही प्राथमिक मांडणी त्या अनुषंगाने मी करेल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण याचं सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर हा बजेट जो सादर केला गेला हा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. तुटीचा अर्थसंकल्प आहे, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच वर्षापासून तुटीचा अर्थसंकल्प काँग्रेसचे पण वित्तमंत्री आणि आता भाजपाचे पण वित्तमंत्री तुटीचा अर्थसंकल्प सादर करतायत. पण ही जी बॉरोइंग्स आहे, हे जे कर्ज आहे, त्याचा उपयोग आणि प्रयोजन कशासाठी आहे हा मात्र शोधाचा विषय आहे. कारण मागच्या 3 वर्षापासून प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून सांगतायत की आम्ही 125 लाख कोटीचे गतिशक्ती हा कार्यक्रम, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राबवू. आणि या बजेटमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त 3 मंत्रालयाला सहाय्य दिल्यात आलं आहे, रेल्वे, रस्ते आणि वाहतूक आणि जल मंत्रालय, जलशक्ती मंत्रालयाला. मग आणि एकीकडे आपल्या सर्वांना कल्पना आहे की नितीन गडकरी सांगतात पैशाची आमच्याकडे, आमच्या विभागात काही कमी नाही, आमच्या मंत्रालयात पैशाची कमी नाहीये. तर मुद्दा असा आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर भारत सरकारने गुंतवणूक केलेली आहे तर या मंत्रालयातून किती नोकर भरती झाली, रेल्वे विभागात किती नोकर भरती झाली, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून किती नोकऱ्या निर्माण झाल्या. तर आपण एम्प्लॉयमेंटचे रेट जर बघितलेत, अनएम्प्लॉयमेंटचे रेट जर बघितले तर सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट भारत सरकारमध्ये या मोदींच्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून हे जरी सांगत आलेत की नाही आम्ही इतक्या वर्षापासून इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये गुंतवणूक करणार, ती इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक ती कोणासाठी झालेली आहे आणि त्याच्यातून किती नोकऱ्या निर्माण केल्या हे मात्र आपल्याला परफॉर्मन्स बजेटमध्ये, आउटकम बजेटमध्ये मुळातच दिसत नाही. आणि सगळ्यात चिंतेची बाब याच्यामध्ये ही की जो कर्ज घेतला आहे भारत सरकारने, या कर्जाच्या परतव्यासाठी इंटरेस्ट जे पेमेंट आहे ते 10,07,00,000 आहे. म्हणजे या 45 लाखाच्या बजेटमध्ये 10,00,000,000 हे इंटरेस्ट पेमेंटसाठी जाणार आहेत, हे सगळ्यात धक्कादायक. त्यामुळे सगळ्यांना संधी, सर्वांगीण विकास, युवा शक्ती या फक्त बाता आहेत, आकडेवारीत मात्र काहीच नाही. जसं मी सुरुवातीला म्हणालो की सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास असं जरी हे बोलत आले असले तरी यामध्ये ज्या वर्गांसाठी नोकऱ्या निर्माण व्हायला पाहिजे होत्या कुठलीच भरती आपल्याला दिसत नाहीये. मात्र छोट्या छोट्या गोष्टीचा इव्हेंट करायचा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये काम करणाऱ्या महिलांना सोबत घेऊन फोटोबाजी करायची, त्यांना जेवू घालायचं, जवळ बसवायचं जेवायला, याच्या हा भंपकपणा
प्रधानमंत्री करताना आपल्याला दिसतात. जी तरतूद आता आता नमस्ते नावाचा एक नवीन योजना त्यांनी जाहीर केली आहे. काय म्हणताय ती योजना? की जे काही मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सला ते काम हातानं न करता मशीननी करणार, आणि मशीननी करणाराचं जे काम आहे त्याच्यासाठी त्यांनी 97 कोटीची तरतूद केलेली आपल्याला दिसते. दिल्लीच्या एका बनिया सरकारने सुद्धा अशाच प्रकारची योजना 2019 मध्ये केली, आणि त्या योजनेकरता 53 मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स लोक निवडलेत की त्यांना ही 15-20 लाखाची मशीन ते देणार. त्यापैकी फक्त 4 लोकांचं सिलेक्शन या योजनेसाठी झालं, आणि तो ट्रक धारावीच्या झोपडपट्टीमध्ये कसा घेऊन जायचा? किंवा नितीन गडकरी ज्या एरियात राहतात, महालात राहतात, महाल या एरियात नागपूरमध्ये राहतात, आणि आजूबाजूला ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये मोठे रस्ते नितीन गडकरी करणार आहेत का? ते मशीन सिवेज टँक क्लिनिंगच्या मशीन तिथे घेऊन जायला, ट्रक तिथे घेऊन जायला? असे जर मोठे रस्ते धारावीमध्ये होत असतील तर त्या ट्रक घेऊन जाता येतील, पण या सगळ्या स्लममध्ये ते ट्रकच जाऊ शकत नसतील. तर प्रत्येक वर्षी साधारणतः 350-400 मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स गटरमध्ये मरतात. त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी जी योजना होती ती या मोदी सरकारने बंद केली, आणि मशीन घेण्याच्या योजना त्या कामगारांना सांगतात. नाही, आम्ही कामगारांना लोन देऊ आणि त्या कामगारांनी 15-20 लाखाची मशीन घ्यायची, आणि त्याच्यासाठी आम्ही 40,000ची सबसिडी देऊ. मला वाटते एखाद्या मंत्र्यांनी स्वतःची योजना राबवावी 40,000 घेऊन, कारण ज्या मशीन्स आहेत त्या मशीन मेकॅनायझेशनसाठी जरी असल्या तरी हातानेच काम करावं लागतं अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सगळ्या एकंदरीत या सगळ्या योजनांच्या आपण जेव्हा खोलात जातो, त्याच्या निटीग्रिटीजमध्ये जातो, त्याच्या डिटेलमध्ये जातो, तर या पोकळ घोषणा आपल्याला दिसून येतात. जसं मी म्हणालो की आज आपण प्रामुख्याने सामाजिक क्षेत्राच्या बजेटच्या संदर्भात बोलणार आहोत. जागतिक पातळीवर जर आपण सामाजिक सेक्टर, सोशल सेक्टर जर घेतलं तर GDP 15% हे सोशल सेक्टरमधली एंगेजमेंट असते, तिथे अलोकेशन केलेले असतात, तरतूद केलेली असते. देशामध्ये राज्य आणि केंद्र याचं दोन्ही पकडून, दोघांचाही खर्च पकडून GDP फक्त 8% आरोग्य, शिक्षण या सगळ्या सोशल सेक्टरमध्ये फक्त 8% इतकी तरतूद आहे. आणि जर आपण आकडेवारीमध्ये गेलो तर आपल्याला असं दिसेल की 2%पेक्षा कमी तरतूद आरोग्याच्या संदर्भामध्ये या बजेटमध्ये केलेली आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी पॅन्डेमिकमध्ये बघितलं की एखाद्या वेळेस असा जर काळ आला तर आपली सगळी यंत्रणा किती कुचकामी आहे, आपण त्याला तोंड देऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये कितीतरी मध्यमवर्गीय गरिबी रेषेच्या खाली ढकलल्या गेलेल्या आहेत, ज्यांचं आता कदाचित उत्पन्नही 7 लाख नसेल, ज्याचं तुम्ही कर्ज माफ करणार आहात, पण तिथे आरोग्यासाठी जी तरतूद धोरणामध्ये 2.5% ते 3% सांगितल्या गेलेली आहे, पण वास्तविक पाहता 2%पेक्षा कमी तरतूद ही बजेटमध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्याचे रिपरकेशन्स काय होतात? तर युनिफेमचा रिपोर्ट आपल्याला सांगतो की बाकी महिलांच्या तुलनेत दलित महिला या 15 वर्ष आधी मरतात. आणि जर आरोग्याचा बजेट धोरणात्मक गोष्टीनं जितका पाहिजे होता तितका जर तुम्ही करत नसाल तर या महिलांच्या संदर्भामध्ये, दलित आदिवासी वंचित महिलांच्या संदर्भामध्ये तुम्ही काय तरतूद करणार आहात? एकीकडे तुम्ही घोषणा केल्यात की नाही जे सगळे मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे आम्ही नर्सिंग कॉलेजेस सुरू करू, स्वागतार्ह आहे, पण राज्याच्या स्तरावर जेव्हा आपण बघतो तेव्हा हे सगळे मेडिकल कॉलेज किंवा जिल्हा हॉस्पिटल प्रायव्हेटाइज करण्याचा सपाटा जर तुम्ही लावला असेल तर काय सुविधा तुम्ही लोकांना देणार आहात? तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं की
एकीकडे नवीन शिक्षण धोरण भाजपा सरकारने 2020 मध्ये जाहीर केलं आणि या शिक्षण धोरणामध्ये सुद्धा शिक्षणासाठी GDP 6% तरतूद करण्याची भाषा बोलली गेली. जेव्हा जुनं कोठारी कमिशन होतं ते सुद्धा 6% बोलत होतं 80 आधी सुद्धा, आणि आता 2020 मध्ये सुद्धा तुम्ही 6% बोलताय. 6%च्या पलीकडे तुम्ही गेलेला नाही आहात. तेव्हा आपण जर मिनिस्ट्री ऑफ हायर एज्युकेशनचा अहवाल बघितला तर ज्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटके मुक्त, OBC यांचं पार्टिसिपेशन हायर एज्युकेशनमध्ये पाहिजे होतं ते तसं मात्र आपल्याला तिथे दिसत नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात तिथे पार्टिसिपेशन दिसत नाही. त्याचं कारण असं की या सगळ्या महागड्या शिक्षण सगळं महागडं झालेलं आहे आणि प्राथमिक स्तरावर सेकंडरीच्या स्तरावर हे शिक्षण अंमलबजावणी करण्याची सगळी काम हे स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेलं आपल्याला दिसते. पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा आपण बघतो तेव्हा पुण्यामध्ये 265 महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि या 265 महानगरपालिकेच्या शाळांपैकी फक्त 4 शाळा या 12वीपर्यंत आहेत. आणि म्हणून ही जी तरतूद आहे ती तरतूद जर कमी केली तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी सरकारने करायला पाहिजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते न होता काहीतरी थातुरमाथुर योजना चालवायच्या आणि ज्या योजनांची गरज आहे खरं पाहता स्कॉलरशिप सारखी योजनांची गरज आहे त्या स्कॉलरशिपच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गॅप ठेवायचे. म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप शेड्यूल कास्ट मुलांसाठी, पोस्ट स्कॉलरशिप शेड्यूल कास्टच्या मुलांसाठी पण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. तर शेड्यूल कास्टच्या मुलांसाठी जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्याच्यात मागच्या वर्षीची जी गॅप आहे ती 1,340 कोटीची गॅप आहे. म्हणजे जितक्या मुलांना स्कॉलरशिपची गरज आहे तितक्या मुलांना सुद्धा स्कॉलरशिप देता येत नाही अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही स्कॉलरशिपची तरतूद वाढवली पण ती तरतूद सुद्धा साधारणतः यावेळेस स्कॉलरशिपसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी 6,359 कोटीची तरतूद केली गेली आहे. आदिवासी मुलांसाठी 1,970 कोटीची तरतूद केली गेली आहे. पण गेल्या कित्येक वर्षापर्यंत पासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या संस्था संघटना विनवण्या करतायत, अर्ज पाठवत आहेत की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी 10,000 कोटीची तरतूद केली पाहिजे. पण ती तरतूद याच्या आधी पण केली गेली नाही आणि आता सुद्धा केली गेलेली नाही. सांगण्याचं तात्पर्य हे की ज्या कामाच्या योजना आहेत ज्या योजनांनी थेट फायदा वंचित वर्गातल्या विद्यार्थ्यांचा होऊ शकतो अशा योजनांना कमी तरतूद करायची आणि ज्या योजनांचा या समाजासाठी फायदा नाही अशा योजनांसाठी तरतूद मात्र करायची. उदाहरणादाखल या वर्षीच्या बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं, आता बघितलं तुम्ही वित्तमंत्र्यांना की ते वित्तमंत्री सांगत होते की जे चांगलं प्रोडक्शन करतील त्यांना आम्ही प्रोडक्शन इन्सेंटिव्ह देऊ, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह फॉर लार्ज स्केल इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर. चांगली गोष्ट आहे, दिलं पाहिजे. पण याच्यासाठी शेड्यूल कास्टचा पैसा कशाला वापरता बाबा? शेड्यूल कास्टच्या कुठल्या इंडस्ट्रीज इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगच्या आहेत की ज्यामुळे 440 कोटीची तरतूद तुम्ही या बजेटमधून त्या योजनेसाठी केली, तसंच आदिवासीच्या बजेटमधून या योजनेसाठी तुम्ही तरतूद केली. तुम्ही आयडेंटिफाय केल्यात का कुठल्या शेड्यूल कास्टच्या ऑर्गनायझेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये आहेत, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत? अहो साधं धोरण आहे तुमच्या सरकारचं की प्रोक्युरमेंट शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब करून केला पाहिजे. ऑफिस स्टेशनरीज आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज शेड्यूल कास्टच्या नाही तर इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज कुठल्या आल्यात? आणि मग कशासाठी 440 कोटीची तरतूद तुम्ही तिथे केली? तर हा डायव्हर्शन. आणि म्हणून मग आपण जेव्हा डायव्हर्शनचा विचार करतो तेव्हा मागच्या वर्षीच्या साधारणतः 90,000 कोटीचा बजेट हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा डायव्हर्ट केलेला आपल्याला दिसतो. डायव्हर्ट इन द सेन्स की या योजनांचा काही एक फायदा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना होताना दिसत नाही.
म्हणजे ज्या कामाच्या योजना आहेत तिथे कमी तरतूद करायची, ज्या बिनकामाच्या योजना आहेत तिथे तरतूद जास्त करायची आणि ते बजेट वाढवायचं. तर हा आतापर्यंतचा, मग ते काँग्रेसचं सरकार असू द्या किंवा भाजपाचं सरकार असू द्या, हा परिपाठ राहिलेला आहे. आणि हे जर थांबायचं असेल तर मी फार त्याच्या आकड्याच्या खोलात जात नाही, कारण यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे जे टोटल साधारणतः 50 लाख, साधारण जवळपास 49 लाख 90,843 कोटीचा खर्चाचं बजेट यावर्षी वित्तमंत्र्यांनी मांडलंय. आणि ज्या ज्या योजना आहेत सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि सेंट्रल सेक्टर स्कीम मध्ये, त्या 14,19,910 कोटीच्या आहेत. आणि आपणाला कल्पना आहे की 2017 नंतर प्लॅन नॉन प्लॅन हे बायफर्फेकेशन जे होतं ते बंद झालं, आणि या योजनांमधला किती भाग शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला आवंटित करायचा त्याचा एक फॉर्म्युला वित्त मंत्रालयाने रिवाईज केला. तर त्या फॉर्म्युल्यानुसार जे तरतूद करायला पाहिजे होती शेड्यूल कास्ट साठी, ती 2,03,991 कोटीची तरतूद करायला पाहिजे होती. आदिवासींसाठी 1,15,672 कोटीची तरतूद करायला पाहिजे होती, पण वास्तविक पाहता 43,000 कोटी शेड्यूल कास्टचे नाकारलेले आहेत आणि आदिवासींसाठी यावेळेस तरतूद केली गेली आहे. पण ती तरतूद करत असताना एक स्वागतार्ह बाब आहे की ज्या प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत त्या प्रिमिटिव्ह ट्राईबसाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्या आर्थिक विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी तरतूद आपल्याला केलेली दिसते. पण भारताच्या राष्ट्रपती मुर्मू यांनी जजेसच्या एका कॉन्फरन्समध्ये जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला होता की देशामध्ये मोठ्या प्रमाणात इथला आदिवासी तुरुंगामध्ये आहे, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या कस्टडियल डेथ आहेत, जेलमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या जाहीर जास्त जेलमध्ये आदिवासी मुस्लिम आणि शेड्यूल कास्ट आहे, मात्र याच्यावर कुठलीच तरतूद भारत सरकारने केलेली आपल्याला दिसत नाही. आणि या खर्चाच्या याच्या आपण थोडस जर आणखी तपशील मध्ये आपण गेलो तर आपल्याला असं दिसेल की या आदिवासींच्या तरतुदीमध्ये जी 1,19,000 जी तरतूद केली गेली आहे त्याच्यात फक्त साधारणतः 25,000 कोटीपर्यंतच्या या योजना आदिवासींच्या थेट फायद्याच्या आहेत, बाकी 90,000 कोटीपर्यंतच्या योजना त्या त्यांच्या फायद्याच्या आपल्याला दिसत नाही. तसंच शेड्यूल कास्टचं आहे की ज्या टार्गेटेड स्कीम आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या 30,000-31,000 कोटीच्या पर्यंतच्या आहेत आणि नॉन टार्गेटेड या 1,20,000 कोटीपर्यंतच्या आहेत. म्हणजे 1,20,000 कोटी या वर्षीच्या जो प्रस्तावित बजेट आहे तो जरी शेड्यूल कास्टसाठी असला तरी शेड्यूल कास्टच्या शैक्षणिक गरजाच्या अनुषंगाने, आर्थिक विकासाच्या अनुषंगाने, त्यांच्या घरकुलाच्या अनुषंगाने तो उपयोगी पडणारा नाही. 2024 मध्ये सगळ्यांना घर देऊ असं मोदी वारंवार घोषणा करतायत, पण ही वाढीव रक्कम 2024 मध्ये ते तरतूद करतात. 24 मध्ये सगळ्यांसाठी घर असं धोरण आहे, पण त्या सर्वांसाठी घर या धोरणासाठी तरतूद ते 2023-24 बजेटमध्ये करतात. आणि ज्या प्रिमिटिव्ह ट्राईब्सचा मी उल्लेख करत होतो, साधारणतः 75-76 प्रिमिटिव्ह ट्राईब्स या भारतभरामध्ये आहेत, त्यात महाराष्ट्रामध्ये 3 प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, कातकरी आहे, माडी आहे आणि आणखी एक ट्राईब याच्यामध्ये आहे, पण विदर्भामध्ये खास करून माडिया ट्राईब आहे आणि दुसरी एक ट्राईब सुद्धा विदर्भामध्ये आहे. कातकरी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या पट्ट्यामध्ये दिसतो. आणि या कातकरी समुदायाचा जेव्हा आपण शैक्षणिक क्षेत्रामधला, आर्थिक विकासाच्या क्षेत्रामधला जेव्हा सहभाग बघतो तो नगण्य आहे, आणि त्या अनुषंगाने जी योजना आखली गेलेली आहे ती स्वागतार्ह आहे, पण तो खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? आणि एकीकडे ही आकडेवारीच शोधायला कठीण जाते,
मग मोदी साहेब इतकं डिजिटल इंडिया मागच्या कित्येक वर्षापासून बोलत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमची वित्तमंत्री आणि खास करून सामाजिक न्याय मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय यांना विनंती आहे की हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा जो बजेट आहे त्याचं एक ऑनलाईन पोर्टल बनवा. आहे साधी गोष्ट आहे, मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी डिजिटल असिस्टन्स देऊ अशा घोषणा करतायत, व शेतकऱ्यांची परिस्थिती काय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठ्याचा प्रश्न आहे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या एकल महिलांचा प्रश्न आहे, त्याच्यावर काही एक भाष्य न करता वित्तमंत्री त्यांना डिजिटल इन्फॉर्मेशन देऊ, डिजिटल इंडिया करू अशी घोषणा करतायत. व जे डिजिटल इंडिया तुम्ही आधीच घोषित केला आहे आणि data.gov.in याच्यावर तुम्ही माहिती ठेवत आहात, शेड्यूल कास्टची जर आपण तिथे माहिती शोधायला गेली तर तुम्हाला 2012-13 डॉक्युमेंट्स मिळत आहेत आणि वर्ष सुरू आहे, वर्ष संपत आहे, फायनान्शियल इयर एंडिंग 22-23 आणि माहिती आहे तिथे 12-13. तेव्हा या सगळ्या जो घोषणेचा महापूर आपल्याला आलेला दिसतो ती येथी समोर पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे. हा त्यांचा शेवटचा फुल बजेट आहे आणि म्हणून हा घोषणाचा महापूर मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला झालेला दिसतो. कामाच्या फार कमी गोष्टी याच्यामध्ये आपल्याला लाभलेल्या दिसतात. जसं मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्या स्वरूपामध्ये तरतूद पाहिजे आहे, मग ती महिलांच्या संदर्भात असेल, ती सुद्धा झालेली नाही आहे. म्हणजे एकूण बजेटच्या फक्त 5% हे या महिलांसाठी तरतूद केल्या गेलेली आहे. या देशामध्ये 50%च्या जवळपास जर महिला असतील तर ती तरतूद सुद्धा त्या प्रमाणात व्हावी अशी वंचित बहुजन आघाडी या संदर्भामध्ये मागणी करते. आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो की या वेगवेगळ्या मंत्रालयाच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री असेल, एज्युकेशन मिनिस्ट्री असेल, मायनॉरिटीजच्या मिनिस्ट्री असतील, कारण मायनॉरिटीजसाठी काही दिवसापूर्वी ज्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून मुस्लिम मुलांच्या प्री मॅट्रिक स्कॉलरशिप रद्द केल्या गेल्या आहेत, त्यांच्या मायनॉरिटीजचं, फक्त मुसलमानांचं नाही तर बौद्ध, जैन, ज्या सिख, ज्या काही मायनॉरिटीज आहेत त्यांची सुद्धा रिसर्च फेलोशिप सुद्धा रद्द केली गेली आहे आणि त्याचा परिणाम मायनॉरिटीजच्या बजेटवर आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे ज्या शैक्षणिक गरजा आहेत मायनॉरिटीजच्या ती सुद्धा तरतूद आपल्याला तिथे दिसत नाही. तर असं वेगवेगळ्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या विभागाच्या अनुषंगाने एक एक विभाग घेऊन आपण यावर खास करून स्पेशल कंपोनंट प्लॅन, ट्रायबल सब प्लॅन आणि जो मार्जिनलाइज सेक्शन आहे याच्यावर आपण चर्चा घेणार आहोत. तर तूर्तास या बजेटमध्ये जी काही तरतूद सर्वसमावेशक आहेत असं वित्तमंत्री घोषणा करतायत, मात्र त्याच्या आकड्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ते आकडे सर्वसमावेशक आपल्याला दिसत नाही. विजनलेस, डायरेक्शनलेस हा बजेट आपल्याला दिसतो. ज्या पद्धतीने ते मांडत आले आहेत त्याच्यामध्ये याच्या आधीच्या बजेटचा काय परफॉर्मन्स आहे तो आपल्याला रिपोर्ट कुठे दिसत नाही. ज्या घोषणा तेव्हा केल्या, म्हणजे उदाहरणार्थ इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स अशा घोषणा मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये झाल्या, त्याचं यावर्षी काय झालं किंवा त्या निर्माण झाल्यात का, त्याची काही तरतूद केली गेली आहे का, असा जेव्हा आपण याच्या खोलात जाऊ तेव्हा याची सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आत्ता तरी आपल्याला असं दिसतंय की फार मोठ्या प्रमाणामध्ये जे काही घोषणा मागच्या कित्येक वर्षापासून मोदी सरकार करत आलेलं आहे, खास करून राज्यांच्या बाबतीमध्ये, की कोऑपरेटिव्ह स्टेट फेडरलिझम, पण 30% कपात या सगळ्या राज्यांच्या स्तरावर जे शेअर जायला पाहिजे राज्यांना तिथे सुद्धा आपल्याला कपात झालेली दिसते. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची सुद्धा कपात झालेली या तरतुदीमध्ये आपल्याला दिसते. तेव्हा या विभागवार आणि मंत्रालयावर आपण चर्चा येणाऱ्या काही काळामध्ये करू. धन्यवाद.